एक नंबर बाबा कडक ठाकुर बिपुर बोलून आले तर रामलाला दिसणार त्यांचे आपले गाणं लावायचं होतं ना कुठल्या कोपऱ्यात जा साहेबांचा सारखा लागतो तो गाइस अभी हमें दो दिक्कतें हैं, एक तो गाइस माला लानी है, माला तो मिल जाएगी नीचे, लेकिन हमारे पास ब्लूटूथ स्पीकर नहीं है। ब्लूटूथ स्पीकर चाहिए था हमें बहुत लगाने, तो अब गाने वगैरह लगाने के थे जान दो। अभी शिवसेना का गाना लगाए थे गाइस, हम प्रचार करते, अभी 2024 में निवडणूक भी आ रही है, थोड़ा सा प्रचार हो जाता नहीं गाइस, ऐसा कुछ नहीं है। तो गाइस अभी हम कॉलेज में तो आ चुके हैं, हमें माला भी मिल गई है, देखो इतने सारे माला पहन ले मैंने, 2-3 माला और एक रुद्राक्ष की माला हाथ में पहन ली, और बाबा साहब ठाकरे ऐसे भी चश्मा पहनते थे उनके एक फेज में मैंने देखा है, तो ऐसे चश्मा ले लिया। तो भाई देखो अभी कैसा लग रहा है, पूरा का पूरा जो आउटफिट है वो ऐसा लग रहा है देखो, तो आप बता ना अच्छा लग रहा है क्या नहीं लग रहा। वैसे जय महाराष्ट्र। तो गाइस आ गया भाई मैं तो कॉलेज में, और देखो गाइस काफ़ी ज़्यादा आज भीड़ है, ये देखो भाई सब लोग, और ये गाइस मेरे सब क्लासमेट्स मराठी, सॉरी 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 चुकलं माफ करा, खरंच चुकलं, कारण की आज मी पूर्णपणे मराठीतच ब्लॉग बनवणार, मराठीच तुम्ही समजून घ्या, आता मराठीच ब्लॉग बनवणार आहे गाइस मी, आज थोडं अवघड जाईल मराठीच ब्लॉग बनवून, कारण की काही शब्द आहे ना लवकर आठवत नाही मराठी बनव, जसं हिंदीमध्ये कसं पडून जाते सवय असतं एवढं। तर जय महाराष्ट्र, जय श्री माणूस घेऊ का सगळ्यांचे घेऊ ना, पुढे पळून चालले आधी, नमस्कार काय झाले, नमस्कार नाही, जय महाराष्ट्र। कोल्हापूर नाही कोणाकडून गाइस रिएक्शन, तो भाई इतनी कूल मिल रहे ना, मुझे लगा था थोड़ा ओवर हो जाएगा, लेकिन भाई सब लोग बाबा साहब ठाकरे को बहुत मान दे रहे, सब जो ना फोटो खींचने के लिए बुला रहे हैं भाई, अच्छा लग रहा है आज जरा, जैसे आपने पता ना कमेंट्स में कैसा लग रहा है। कसल्या घंट्याचा राजपाल, अरे मी इथं आलो ते सगळं सामान घेऊन, इथं बघितलं कोणत नाही, सगळे पांढरे कपडे बोल बोल मधला पुष्पा पाणी पाणी एक नंबर बाबा कडक ठाकुर बिपुर बोलून आले तर रामलाला दिसणार त्यांचे आपले गाणं लावायचं होतं ना जमल जमाल जमालो जमल जम्मू काढतोस फोटो माधुरी बहन डर गई बहन डर हे आजकालचे हे पिढी आहे आपली आजकालची आपली काय बनवून आले तुम्ही केलं चालू चालू पहिल्या चळवळीमध्ये भाग घेत असतो तुम्ही काय कॉलेजच्या चळवळीमध्ये असलं काय घालून येतात साहेब एक मिनिट चोपतं तुम्हाला काही जरा कॅरेक्टर थोडा ज्यादा आहे घुस घ्या मी थोडीशी बाळासाहेब ठाकरेंची गालियां मुँह से निकल रही है चलो अभी इन्होंने बुलाया फोटो निकालने के लिए जिनको इनके साथ भी फोटो निकाल लेते भाई चलो फोटो निकाल धारा रे फोटो काढा जय महाराष्ट्र। मित्रांनो मित्रांनो साहेबाची भूमिका करता करता मला एवढी अडचणी येत आहेत, मी किती तासापासून आलो आहे, मी आत्ताच इथं बसलो आहे, कारण की मी खाली पण बसलो असतो, पण साहेबाची भूमिका म्हणजे खाली बसणे सोबत नाही, त्यामुळे मी इथे येऊन बसलो जरा सोबत। आणि मित्रांनो माझं नाही पण साहेबाची भूमिका लक्षात ठेवता, हे 2-3 मुलं सदैव माझ्यासोबतच चालत आहेत, माझ्यासोबतच फिरत आहेत, ही खूप चांगली गोष्ट वाटते आहे।
साहेब आता नाही आहेत, नाही मग साहेबांची कीर्ती आणखी नाही जगामध्ये आहे, या भारतामध्ये आहे. त्यांना त्यांना समजून त्यांना बघूनच माझ्यासोबत आज दोन तीन मुलं फिरत आहेत, थोडी रिस्पेक्ट देत आहेत, चांगले वाटत आहे. मग थोड्या वेळात आराम होते ते बसून शांतून आलेत सगळे. सगळ्यांना माझा जय महाराज. तो गाइस अभी हमारी पूरी क्लास एक कट हो चुके है, जो कि यहाँ पे हमारा सामूहिक फोटोशूट चल रहा है सबका. भाई मैं तो वही कैरेक्टर छोड़ने का मन ही नहीं कर रहा मुझे. अरे मराठी ब्लॉग है ना गाइस, आज सगळे आमचा हा वर्ग आहे गाइस, तुम्ही बघून घ्या. थोडेसे जाऊ द्या आता तुम्ही. जय श्री राम, जय हिंद. तुम्हाला दाखवतो की आज फॅन्सी ड्रेस बॉलिवूड डेज मध्ये कोण कोण काय काय बनले तुम्हाला दाखवतो. तर सर्वात प्रथम ही बनली मिनम्मा. मिनम्मा म्हणजे चेन्नई एक्सप्रेस मधली मिनम्मा. तुमचं इंट्रो द्या. मीना लोचनी अलग. तुम्ही नैना. ये जवानी है दीवानी. ओके नैना. तू काय बनली? अंजली. कोणती अंजली? एक्सप्लेन कर. कुछ होता है मधली अंजली. कोण बनली? मी छिछोरे मधली माया बनली. माया एक तिचं नाव. ही तू काय बनली आहे? कबीर सिंग. प्रीती. प्रीती मारा वाऊ वाऊ मारा. पारो. कोण पारो? देवदास. ओके. ऐको काय बनली तू? नाही ना तलवार. कोण नाही ना तलवार? अरे पिक्चरचं नाव एक्सप्लेन करा ना तुम्ही. आम्ही काय बनलो रे बाबा. थोडं साईडला सरक. तू सांग. तू काय बनलाय? राहुल. नाम तसं नाही होगा. नाम तसं नाही होगा असं काहीतरी म्हणायचं. गं तुम्ही नाही. कोण आहे ते? अच्छा सूर्य. ही कोण आहे? घेऊ ना साहेब. तुम्ही काय म्हणलं? ओके एकदम भारी. हॉलिवूड. तू काय म्हणलं? साईड ऍक्टर. साईड ऍक्टर. साईड ऍक्टर नाही गाईस, कार्तिक आर्यन म्हणलं. या कार्तिक आर्यन आहे. कार्तिक आर्यनचं लुक घेऊन आला. त्याला कोणी ओळखलं म्हणून साईड ऍक्टर झाला. म्हणून साईड ऍक्टर झाला. मी कोण नाही. आपण कोण म्हणले? मी कोण रे? कोण रे? मी शाहरुख खान. भाई ही सगळी गँग आहे गाईज आमची सिव्हिलची. पाहून घ्या. आता चार्जिंग खूप कमी राहिली आहे, नंतर काही रॅम वॉक वगैरे आहेस तिथं सोय केलेली आहे, जाऊन करायचं आहे. चार्जिंग थोडी ठेवतो मी. पॉवर बँक नाही, माझी पॉवर बँक होती संपली. तो गाईज तो मराठी सॉरी. तर मित्रांनो आता आहे ना इथं रॅम्प वॉर्कची सुविधा केलेली आहे. मला सगळे म्हणत आहेत की चला तू जाऊन रॅम्प वॉर्क म्हणता बी आहे ना. रॅम्प वॉक कर. रॅम्पवर तर वरती जाऊन चाल. तू जाऊन वरती जाऊन चाल. तर त्याच्यासाठी मला आता घेऊन चाललेले आहेत लोक. तर आपली गँग कुठे? त्यांना मी आवाज देतो एकदा. तमाम हिंदू बांधवांना, भगिनींना आणि मातांनो सर्वांना माझा जय महाराष्ट्र. तो भाई अभी तर मित्रांनो आता 6 वाजले आहेत आणि मी जस्ट आता घरी आलोय. चष्मा वगैरे काढून ठेवलं. मी 1 वाजता चष्मा घालूनच होतो. मला मुलं तर म्हटले बघ तुझा आजचा रोल तो घेतला होता, चांगला झाला एकदम. चष्म्यामुळे पण आणखीन जरा त्याला लुक आला. खरं तर ते साधा काचेचा चष्मा आहे ना बाबाचा होता, पण ते नंबरचा, त्याच्यामुळे मग ते डोकं दुखत होतं. डोकं दुखलं असतं त्याच्यामुळे मी घातला नाही. आणि नंतर हा विकत घ्या त्या चष्मा आणि माळा वगैरे घेतल्या 2-3.
हे पण थोडं जमलं आणि थोडंसं भाषण पण केलं मी ते टाकल मी तसं शक्यतो. हां घेतलंय कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलंय. मुळात आहे ना कॅमेऱ्याची चार्जिंग माझी संपली त्याच्यामुळे मी मोबाईलने शूट करतोय. आता घरी जातो चार्जिंग वगैरे लावतो आणि रील्स माझी एडिट करतो.